मंत्रीपद कुणाला द्यायचं याचा निर्णय खासदारांचं मेरिट पाहून घेणार शिंदेंनी म्हटलंय. मुख्यमंत्री शिंदेंनी झी 24 तासला ही माहिती दिली आहे. तर मंत्रीपदाची माळ राज्यामधून कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मोठी प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रीपद कोणाला द्यायचं याचा निर्णय हा खासदारांचा मेरिट पाहूनच घेतला जाणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. कपिल देव तुमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, आणखी तपशील जाणून घेऊया मुख्यमंत्र्यांच्या या प्रतिक्रियेसंदर्भात. कपिल, मुख्यमंत्री म्हणत आहेत की मंत्रीपद कोणाला द्यायचं याचा निर्णय हा खासदारांचा मेरिट पाहूनच घेतला जाणार आहे, काय नेमकं आणखी म्हटलंय मुख्यमंत्र्यांनी? नक्कीच, जी 24 तासला एक्सक्लुझिव्ह माहिती ही मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे का मंत्रीपद जे मिळणार आहे केंद्रातलं ते मेरिट बघूनच दिलं जाणार आहे. खासदारांची जे मेरिट आहे म्हणजे त्यांनी कशी कामं केली आहेत, त्याच्या आधी त्यांनी काय काय केलेलं आहे, किती मतांचे विजयी झालेले आहेत, त्याची कशी कामं आहेत, या सर्व गोष्टीचा विचार केला जाईल. आणि ह्या स्टोर गोष्टी ह्या सर्व मेरिटवरतीच जो मंत्री असेल तो मंत्री बनणार आहे. त्यामुळे खासदारांचं मेरिट आता मंत्रिपद ठरवणार आहे. मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि ही एक्सक्लुझिव्ह माहिती जी मीडियाला मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे का जोही कोणी मंत्री बनेल त्याचं मेरिट तपासलं जाणार आहे. ठीक आहे कपिल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. निश्चितच संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. सध्या श्रीरंग बारणे आणि प्रतापराव जाधव यांचं नाव शिंदे गटाकडून पुढे झालेलं आहे, मात्र तरी सुद्धा श्रीकांत शिंदे यांच्या नावाला सुद्धा पसंती मिळते का हेही बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे.